चला दोन गुण मिळाले सासूबाई. तुमच्यासाठी पुढचा प्रश्न, माहेरच्या कोणत्या व्यक्ती सुनबाईंना अगदी जवळच्या आहेत? आजी आजोबा. चुकलं, सांगा. मग काका काकी माझे, कारण की लहानपणापासून तिच्या माहेर, लहानपणापासून म्हणजे मी त्यांना अटॅच्ड जास्त राहिली. आई वडील आहेतच पण त्याने मला खूप केलं, म्हणजे काका काकीने खूप केलं, त्यामुळे हा एक गुण यांनी घालवला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, तुमचे कोणते शब्द तुमच्या सुनेच्या नजरेत खूप मोठे करतात? वेळ संपली, सांगा. ते नेहमी ब्लेस करतात सगळ्यांना की देव सर्वांना सद्बुद्धी देव, हे मी प्रथम बघितलंय. दॅट ती गोष्ट माझ्या लाईक इट टच्ड माय हार्ट समवेअर. अरे वा, बघितलं सुनेने किती बारकाईने हेरलंय तुम्हाला. हे पहिले बुके अजून लक्षात ठेवले. सासूबाई नंतर पुढचा प्रश्न आहे तो सासरे बॉनसाठी. तुमच्या पत्नीची आवडती गायिका कोण? आशा भोसले. अभिनंदन. चला आणखीन एक गुण मिळाला. पुढचा प्रश्न मुलासाठी आहे. हनीमून टूरवर जाताना जाना था जापान, पहुंच गए चीन, याची प्रचिती कधी आली? ड्रायव्हर एक्सचेंज झालेलं आमचं. म्हणजे काय झालं? गाडी चेंज. आम्ही उतरलो केरळला, जात होतो आम्ही केरळला, अरे ह्याच्या एअरपोर्टवर उतरलो आणि बाहेर मी कॉल केला त्याला. तो बोलला मला, मी बोर्ड घेऊन उभा आहे प्रवीण नावाचा. तर मी तो बोर्ड घेत बघितला तर त्याला विचारलं, तर त्यांना हिंदी येत नाही, इंग्लिश येत नव्हतं. तर त्यांनी प्रवीण हो प्रवीण केलं आणि आम्हाला गाडीत बसवलं आणि पुढे बोलला की तुम्हाला ऑफिसमध्ये घेऊन जातो, ह्याचे पैसे पे करायचे. तर मी बोललो आम्ही आधीच ते दिलेले आहेत पैसे, आम्ही मुंबईतच सगळं भागून आलो आहे तुमचं. तर मग त्यांनी सांगितलं असं कसं होईल वगैरे, ती थोडीशी आर्ग्युमेंट झाली. मग मी परत फोन केला तर तो मला सांगतोय की मी तुमची वाट बघतोय अजून एअरपोर्टला, तुम्ही कुठे. तुमच्या लक्षात आलं की ड्रायव्हर बदलले. असं चुकीच्या गाडीत बसायची सवय आहे तुम्हाला? नाही ना, इथून तेव्हापासून प्रत्येक गाडी बघून बसत असाल. हो हो ना, काय गोड हसता तो.